नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नांदेड न्यायालयानं चौकशीचे आदेश दिलेत. या आरोपींमध्ये बँकेच्या तत्कालीन 27 संचालकांचा समावेश आहे. यात विद्यमान आमदारांसह माजी आमदार, खासदार आणि विविध पक्षातील दिग्गज नेते मंडळींचा समावेश आहे. पाहुयात नेमकं काय घडलंय. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक. शेतकऱ्यांची कैवारी असलेल्या या बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले, त्यामुळे ही बँक अवसायनात निघाली. साखर कारखाने आणि संस्थांना नियमबाह्य कर्ज वाटप, नियमबाह्य नोकर भरती, संगणक खरेदी, नियमबाह्य वाहन खरेदी यामुळे बँक डबघाई झाली आणि याच कारणांमुळे 2007 साली बँक अवसायनात निघाली. बँकेतील या अपहाराविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. त्यानंतर सहकार खात्यानं कलम 83 आणि कलम 88 अन्वये चौकशी केली. या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळ दोषी असल्याचा ठपका देऊन कायदेशीर कारवाई करण्याचं सूचित करण्यात आलं. पण सहकार खात्यानं या सर्व संचालकांना क्लीन चीट दिली. या प्रकरणी क्रांतिकारी जय हिंद सेनेनं नांदेड न्यायालयात दावा दाखल केलाय. तक्रारदारांनी सहकार खात्याचे चौकशीचे अहवाल न्यायालयात सादर केलेत. महाराष्ट्रात जे बँकेचे घोटाळे आहेत त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातही घोटाळा झाला होता आणि आम्ही यांच्या विरोधामध्ये काही कार्यकर्ते, बँक बचाव समिती प्रयत्न केली, मोर्चे काढले, आंदोलनं केली, तरी पण ह्या लोकांनी काही केलं नाही. या 27 लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. आमची अपेक्षा आहे की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल. चौकशीमध्ये जवळजवळ 5-550 कोटीचा भ्रष्टाचार झाला होता आणि मिनिस्टर ते राज्य जे सहकारी मंत्री होते ते काहीतरी प्रभावित व्हायचे, काहीतरी पैसे या लोकांकडे घेत असावेत आणि क्लीन चीट द्यायचे. तर आत्ताचे सध्याचे चंद्रकांत पाटील आहेत, त्यांनी सुद्धा क्लीन चीट दिले, पण त्यांना सुद्धा आम्ही आता कोर्टात खेचतोय. न्यायालयानं तक्रार ग्राह्य धरत बँकेच्या तत्कालीन 27 संचालकांची चौकशी करण्याचे आदेश वजिराबाद पोलिसांना दिलेत. आरोपी संचालकांमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, काँग्रेसचे माजी खासदार तथा भाजपचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादीचे माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर, शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोरठेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा या पक्षातील दिग्गज नेते मंडळींचा समावेश आहे. त्यामुळे आता या दोषींवर कोणती कारवाई होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड.